मित्रांनो, हीच ती खिडकी. याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी शैस्तेखानचे जे बोट आहेत ते कापलेले होते. इस वीडियो को लाइक करें, हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन जरूर प्रेस करें. मित्रांनो, लाल महल ही वास्तू पुण्याच्या मध्यभागी अतिशय दिमाखाने उभी आहे. लाल महालात शिवाजी महाराजांचे वास्तव्य बराच काळ होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील छत्रपती शहाजीराजे भोसले यांनी 1630 हा महल बांधला. या महालाच्या बांधणीसाठी लाल विटांचा वापर करण्यात आला होता. या महालाच्या छतावर 4 छत्र्या या महालाच्या मुख्य आकर्षण आहेत. या लाल महालामधील इतिहासातील महत्त्वाची घटना म्हणून ज्याचा उल्लेख वारंवार आढळतो ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी मुघल सैन्याचा सरदार शाहिस्ते खान यांच्यात झालेल्या चकमकीत शाहिस्ते खान स्वतःच्या बचावासाठी खिडकीमधून महालाबाहेर उडी मारण्याचा प्रयत्न करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या तरवालीच्या हल्ल्यात त्याला त्याची 3 बोटे गमवावी लागली होती. छत्रपती शिवाजी महाराज व शाहिस्ते खान यांच्यात 1663 चकमक झाली. लाल महालाच्या दालनात या घटनेचा तैलचित्र लावण्यात आलेले आहे. पुणे 1988 या वास्तूचे नूतनीकरण केले गेले. आधी ते दिसणारा लाल महल हा पुणे महानगरपालिकेने मूळ महालाच्या रचनेनुसार बांधलेला आहे. महापालिकेने या महालाला वारसास्थळाचा प्रथम श्रेणीचा दर्जाही दिला आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ साहेबांचे पुतळेही आपल्याला या ठिकाणी बघावयास मिळतात. राजमाता जिजाऊंच्या नावाने मुलांसाठी जिजामाता उद्यान देखील बांधण्यात आलेले आहे. पेशवाईच्या काळात हत्तीवरील अंबारी ठेवण्यासाठी या महालाचा वापर केला जात असल्याने ही वस्तू अंबारखाना या नावानेही परिचित होती. मित्रांनो, या व्हिडिओचा शेवट आपण इथेच करतोय. ही वास्तू तुम्हाला कशी वाटली? आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मित्रांनो, तुम्हाला असे जर व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज कृपया करून कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून आपण तुमच्यासाठी असे व्हिडिओ घेऊन येऊया. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर.